लासलगाव येथील महावीर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन नाशिक येथील दैनिक सकाळ वृत्तपत्राचे संपादक राहुलजी रणाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले. विद्यालयाचे संगीत शिक्षक सचिन आहेर व गीत मंचाने स्वागत गीत व महावीर स्तवन सादर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या प्राचार्या पल्लवी चव्हाणके यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नाशिक येथील नामको बँकेचे व्हॉइस चेअरमन महेंद्रजी बुरड यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून नाशिक येथील प्रसिद्ध उद्योजक अभयजी कटारिया, प्रसिद्ध सीए नाशिक गणेशजी झवर, नाशिक येथील पीडब्ल्यूडीचे सेवानिवृत्त अधिकारी अशोकजी कहाणे, लासलगावचे प्रसिद्ध व्यापारी अनिलजी ब्रह्मेचा, प्रसिद्ध अनिलजी ठाकरे, वाकी ग्रामपंचायतचे माजी सरपंच अरुणजी देवडे सर, नहाटा मेडिकल लासलगावचे संचालक नितीनजी नहाटा, प्रसिद्ध ज्वेलर्स वर्धमानजी आब्बड, आंबेगाव ग्रामपंचायतचे सदस्य मनोजजी गीते, दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार अरुणजी खांगाळ, प्रसिद्ध व्यापारी शीतलजी सावदरा, जैन सोशल ग्रुप नाशिकचे सचिव अनिलजी गंगवाल, तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष जवाहरलालजी ब्रह्मेचा, मानद सचिव शांतीलालजी जैन, महावीर विद्यालयाचे अध्यक्ष सुनीलजी आब्बड, महावीर औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष मोहनलालजी बर्डिया, जैन प्राथमिक शिक्षण मंदिरचे अध्यक्ष महावीरजी चोपडा, संस्थेचे संचालक अजयजी ब्रह्मेचा, अमितजी जैन, महावीर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अक्षयजी आब्बड, संतोषजी ब्रह्मेचा, सुनीलजी जांगडा, राहुलजी बर्डिया, महावीर विद्यालयाच्या प्राचार्या पल्लवी चव्हाणके, जैन प्राथमिक शिक्षण मंदिरच्या मुख्याध्यापिका नलिनी शिंदे, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विकास शिरसाट, आयटीआयचे प्राचार्य साहेबराव हांडगे, महावीर जैन वसतिगृहाचे अधीक्षक धनपाल कोल्हापुरे, पर्यवेक्षक शिवाजी धुमाळ, उपशिक्षक सतीश पवार, उपशिक्षिका लिनिता आहिरे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सकाळचे संपादक राहुलजी रणाळकर यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधताना सांगितले की विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात चांगला अभ्यास करावा, भरपूर खेळावे, सोशल मीडियाचा वापर योग्य रीतीने करावा, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात आपले ध्येय निश्चित करून अभ्यास करावा व आपले करिअर घडवावे. तसेच यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महेंद्रजी बुरड, अनिल ठाकरे, अभय कटारिया, जवाहरलालजी ब्रह्मेचा, सुनील आब्बाड यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महेंद्रजी बुरड, अभयजी कटारिया, गणेशजी झवर, अशोकजी कहाणे यांनी संस्थेस गुणवंत विद्यार्थ्यांच्या बक्षिसांसाठी प्रत्येकी 11,000 रुपये ठेव रक्कम दिली. तसेच व वर्धमानजी आब्बड यांनी 1,100 रुपये ठेव रक्कम दिली. यावेळी इयत्ता 5वी ते 12वी मधील विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. यात इयत्ता 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थी तसेच शिष्यवृत्ती परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा, ऑलिम्पियाड परीक्षा व विविध बाह्य परीक्षा, चित्रकला, वक्तृत्व, क्रीडा महोत्सव, विज्ञान प्रदर्शन इत्यादी मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्राचार्या पल्लवी चव्हाणके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नमस्कार. श्री महावीर जैन संचालित जैन प्राथमिक शिक्षण मंदिर लासलगाव व श्री महावीर जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स लासलगाव या दोन विद्याशाखांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा नुकताच विद्यालयात पार पडला. दिनांक 24 जानेवारी व दिनांक 25 जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालकवर्ग, विविध मान्यवर उपस्थित होते. या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर केले. हरविलेल्या बाबाजी कहाणे, शिवराज्याभिषेक सोहळा, देशभक्तीपर गीते, त्यानंतर आदिवासी नृत्य, घागरा, कॉमेडी डान्स, सोलो असे विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. दिनांक 27 जानेवारी व दिनांक 28 जानेवारी रोजी विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. मार्च 2022 मध्ये झालेल्या SSC व HSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच गेल्या वर्षभरात विद्यालयात राबवण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा, विविध परीक्षा या स्पर्धा व परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील येथे गुणगौरव करण्यात आला. ह्या वर्षापासून सुरू करण्यात आलेलं शालेय गणित विज्ञान प्रदर्शन व क्रीडा महोत्सव यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यामध्ये देखील जे विद्यार्थी यशस्वी झाले त्या विद्यार्थ्यांचाही येथे गुणगौरव करण्यात आला. या सोहळ्यास देखील विविध मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आम्हाला संस्था चालकांनी विशेष मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माझे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली आणि कार्यक्रम यशस्वी केले. धन्यवाद.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक ज्ञानेश्वर मोहन व एनसीसी ऑफिसर राजेंद्र बनसोडे यांनी केले. आभार प्रदर्शन उपशिक्षक विजय कुंदे यांनी केले. कार्यक्रमास शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालक आणि संस्थेच्या सर्व शाखांतील शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. यांच्यासाठी प्रतिनिधी रवींद्र जाधव, सलगाव.